नमस्कार मी दिपाली लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळीकडे दिवाळीची जय्यत सुरुवात झालेली आहे आणि आता मी आहे ते तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेच्या सेटवर कारण आहे तिथे लक्ष्मीपूजन पार पडतंय आणि दिवाळी म्हटल्यावर मस्त वाईब्स आहेत आणि तुमची लाडकी भुवनेश्वरी मस्त सजली आहे ऍज युजल छान दिसतंय आणि स्वागत आहे तुमचं थँक्यू सो so मच लक्ष्मीपूजन पूजन सेटवर पार पडते एक तर म्हणजे मला आवर्जून असं वाटेल की तुम्ही सगळेजण सण उत्सव असले तरी बऱ्याच वेळ सेटवर देत असता सो यावेळेच लक्ष्मीपूजन आणि सगळ्या गोष्टी सेटवर पार पडणार आहेत का आणि सुट्टी मिळणार आहे अच्छा असं हां म्हणजे शूटिंगचं लक्ष्मीपूजन आम्ही केलंच ते आणि तो बघतेस की त्याचं आज शूटिंग नाही लक्ष्मी मी पूजनाच्या दिवशी निदान माझी सुट्टी आहे पण मला असं वाटतं आमच्या तर्फे पण ते सुट्टी देण्याचा प्रयत्न करतायत अर्थात तुला माहिती आहे डेली सोपचं कसं असतं म्हणजे कसं हेक्टिक असतं किती दिवस सुट्टी देऊ शकतील मला माहिती नाही पण मी त्यांना खूप आधीच सांगितलं होतं की माझ्यासाठी दिवाळी हा खूप मोठा सण आहे आणि त्यात माझं नवीन घर आहे यावर्षी त्यामुळे मला असं वाटतं की नवीन घरातली आपली पहिली दिवाळी ही फार महत्त्वाची असते त्यामुळे ती मला माझ्या घरीच एन्जॉय करायची आणि यावेळेला घरी सगळे असणार आहेत कारण मुळात इकडची दिवाळी तर आम्ही बघतोच आहे पण पर्सनल आयुष्यातली दिवाळी किती तुम्ही म्हणाल तसं खास तर आहेच पण यावर्षी नवीन काही असं आहे का की घरातले सगळे एकत्र आहेत आणि मस्त सेलिब्रेशन आहे सगळ्यांना बोलवलं आहे असं काही ह्यात नवीन काहीच नाही आहे दरवर्षी दिवाळीला मस्त सेलिब्रेशन हे असतंच आणि सगळे नातेवाईक आम्ही भेटतोच म्हणजे हे दरवर्षीच आहे त्यात काही नवीन नाही जसं आमचं अनेक वर्ष आमच्याकडे एक असा नियम आहे की भाऊबीज म्हणजे मेडेकरांची भाऊबीज एकत्र होते असं आत्यांकडे आणि तिथे आम्ही सगळी फॅमिली त्यांच्याकडे लंचला भेटतो तर तो एक ते तर आहेच त्यानंतर आमचा एक खूप जुना मित्र आहे समीर बांदेकर तर त्यांच्याकडे दरवर्षी पाडव्याला पार्टी असते तर तो आहे किंवा आणखीन आमचे काही जवळचे मित्र आहेत की त्यांना भेटायचंच असतं नातेवाईकांना घरी बोलवायचंच असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठरल्यात ते त्याच्यात काहीच बदल नसतो इनफॅक्ट म्हणून तर असं वाटतं की दिवाळीसाठी आपण यू लुक फॉवर्ड टू इट कारण ह्या सगळ्या गोष्टी असतात सगळ्यात महत्त्वाचं निमित्त असं ते म्हणजे एकमेकांच्या हातचा फराळ खाणं छान गप्पा मारणं या निमित्ताने कविता किती मजा येते एक तर फराळ बनवतात आणि तुमचा फेवरेट पदार्थ कुठला आहे जो मला बनवायलाही आवडतो आणि खायलाही आवडतो मला एक तर स्वतःला स्वयंपाक करायची तशी आवड आहेच आता ह्या माझं आत्ताचं सध्या शेड्यूल पाहता खूप मजा धावपळ होते त्यामुळे मी कितपत करेन मला माहिती नाही आहे पण काही नाही तर मी निदान बेसनाचे लाडू करेन कारण बेसनाचे लाडू मला फार आवडतात मुगाचे लाडू फार आवडतात शंकरपाळ्या माझ्या मुलीला आवडतात त्याच्यामुळे ते तेवढ्या गोष्टी ते तर ह्या धावपळीतसुद्धा करेनच पण नाहीतर एर एरवी मला जेव्हा वेळ असतो तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी करते चकल्या आणि खानोले नाही करत कारण त्यात खूप वेळ जातो आणि मला असं तेवढा पेशन्स नाही आहे त्यापेक्षा एक थोडसे आणून खाल्लेले मला आवडतात पण आवडतो फराळ आवडतो अतिशय एक तर लग्न झाल्यानंतर आणि माहेरी म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या घरचे काही रीतिरिवाज असतात काय वेगळे चेंजेस आले इकडे सासरी आल्यानंतर आणि किती परंपरे किंवा रूढीमध्ये फरक आहे जे नव्याने इथे आल्यावर शिकावं लागतं नवीन नव्याने शिकावं लागण्यापेक्षा उलट मला ते मी एन्जॉय करू लागले म्हणेन कारण लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी सणाला मला आठवतं की सासूबाईंनी सांगितलं की पहिल्या दिवशी फराळ असतो तर आम्ही माझा नवरा शिक्षण के पी ए तर फराळामध्ये फराळाचे सगळे पदार्थ आणि त्याच्याबरोबर खिम्याचे पॅटीस असतात <laughs> तर हे मला फारच इंटरेस्टिंग वाटलं आणि अर्थात ती अशी इतकी सुंदर परंपरा आहे की मी ती चालूच ठेवली आहे लगेच त्यामुळे आमच्याकडे सुद्धा दिवाळीला फराळाबरोबर कायम खिम्याचे पॅटीस असतातच फराळातला असा कुठला तरी पदार्थ असतो ना आपला की आपल्या माहेरी जरी करत नसले तरी इथे तो फराळ पदार्थ आवर्जून असतो असा असा कुठला पदार्थ तुम्हाला इथे आल्यावर इथे आल्यानंतर कानोले सी पी कानोले आमच्या माझ्याकडे आईकडे पण व्हायचे पण ते त्या करंजा असायच्या आणि कानोले आणि करंजा आणि कानोले ह्यातला काय फरक आहे हे मला लग्नानंतर कळलंय आणि मला खरंच वाटतं माझ्या सासूबाई काय किंवा आशिषच्या काकी काय ह्या इतक्या उत्तम कानोले करतात ते कानोले करणं फार किचकट असतं मी दरवर्षी म्हणते म्हणजे म्हटलं म्हटलं तसं मला स्वयंपाक करायची आवड आहे पण ना मला ते असं इतकं ते किचकट आणि असं वाटतं बापरी इतका वेळ जाणार आणि इतका मग मी अजून इतक्या वर्षात ते कानोले काही केले नाही आहेत पण तो एक पदार्थ आहे की जो मी लग्नानंतर खरं तर माझ्या माझ्या परिचयाचा झाला पहिला दिवाळ सण जेव्हा तुमचा होता तेव्हा पाडव्याला काय गिफ्ट मिळालं होतं आणि या वर्षीच्या पाडव्याला खास गिफ्ट मागणार आहात का नाही असं काही खास गिफ्ट मागावं हो लागत नाही साधारण पाडव्याच्या अलीकडे पलीकडे आणि माझा वाढदिवस पण साधारण दिवाळीच्या दरम्यानच असतो त्यामुळे एक साधारण सांगून ठेवायचं की हे एक घ्यायला <laughs> हवं आहे का हे एक छान आहे नाही का वगैरे असं पण असं असतं आणि म पहिला पाडवा अर्थात मला डिस्टिंक्टली आठवतो तेव्हाही मी माझ्या नाटकाच्या प्रयोगांमध्ये खूप बिझी होते पण आशिष वैष्णी वयासाठी जाऊन त्याच्या आवडीचं हिऱ्याचं मंगळसूत्र आणि कानातलं घेतलं होतं या वर्षी असं काही मागणं नाही आहे पण आपली मुलं असल्यावर आपला एक वेगळा आनंद असतो की <laughs> त्यांच्यासाठी आपण काही ना काहीतरी करतो पण मुलगी एकतर खास असते आईच्या खूप जवळची असते बऱ्याच गोष्टी मुलीला काय काय गोष्टी शिकवल्या आहेत फराळातल्या इतर गोष्टीला काय काय तिला पण आवडतं करा मी तुला सांगू का मला असं वाटतं आपल्याला जसं माझ्या आईने मला असं काही शिकवलं नाही आपली मुलं ना आपल्याकडे बघत नकळत पणे सगळ्या गोष्टी करतात म्हणजे आता अगदीच कालचं उदाहरण सांगते कालच्या काल आमच्या काल घरात एक दिवाळीच्या निमित्ताने सगळे आमचे मित्रमंडळ <laughs> जमलं होतं तर मला फार इनफॅक्ट आज सकाळीच मी ती अशी फोनवर बोलत आहे आणि मी तिला म्हटलं सनाय मला खरंच कौतुक वाटलं तुझं आणि ईशानचं की तुम्ही सग सक, सगळं आवरत होतात ब कर लोकांकडे लक्ष देत होतात काय हवं नको ते बघत होतात त्यांना हे आहे ना खायला तर हे मी सांगितलं नाही किंवा शिकवलं नाही पण मला असं वाटतं मुलं आपल्याकडे बघून कळत नकळतपणे ह्या गोष्टी उचलतात आणि मला या गोष्टीचं कौतुक वाटलं की माझ्या मुलांनी माझी मुलंही ते करत आहेत म्हणजे पाहुणे आलेत तर आपण वेभलत्याच आतल्या खोलीत जाऊन बसायचं वगैरे असलं काही करत नाहीत तेही त्यांच्याशी सगळ्यांशी तेवढ्याच प्रेमाने आपुलकीने बोलतात भेटतात काय हवं नको ते बघतात त्यामुळे असं मला वाटतं माझी मुलगी अजून लहान आहे सोळा वर्षांचीच आहे स्वयंपाकाचं असं नाही पण बारीक सारी गोष्टी करत असते अजून तिने फराळाकडे काही फार इंटरेस्ट दाखवला <laughs> नाही आहे की हे करते वगैरे आणि खरं हां लुडबुड आहे मला ती लुडबुड आवडते आणि ते मी कधीही तिला असं हे करत नाही की नको नको तू करू नकोस वगैरे मी म्हणते कर कर काही बिघडत नाही काय फार फारसं ते चुकेल ना काय हरकत नाही पण स्वतःच्या बेसिक गोष्टी त्या तर करता आल्याच पाहिजे आणि त्या ते करते तीच नाही मी खरं माझ्या लेखालाही एनकरेज करते की तूही तुझं कर तो जर आळशीपणा करतो तर पण करतो म्हणजे असं पण दिवाळीतला एक असा पदार्थ जो तुम्ही आईकडनं शिकला असाल तुमच्या आणि एक सासूकडनं शिकला असाल असा कोणता पदार्थ आ, मला असं वाटतं मी आईकडनं शिकले, शिकले ते मुगाचे लाडू माझे बरे होतात मुगाचे लाडू आणि सासूबाईंकडनं खरं तर कानोले शिकायला हवे होते पण मी नाही शिकले त्यामुळे मी खरं तर तो ते शिकले नाही आहे त्यांच्याकडनं झाला आपण तुम्ही पर्सनल आयुष्यात कशी दिवाळी सेलिब्रेट करणार पण प्रेक्षकांना एक उत्सुकता आहे की आता मालिकेतली ही दिवाळी कशी असणार कारण आता अक्षराला अजूनही ते सगळं जड वाटतंय आहे तिला तो भार सांभाळता येत नाही तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कसं असणार आहे आणि नेमकं काय प्रेक्षकांसमोर येणार हे बघ लक्ष्मीपूजन असो किंवा एरवीचा दिवस असो भुवनेश्वरीचा कशी असते त्यामुळे तिची साहजिकच अपेक्षा आहे की तिच्या सुनेनी सुद्धा तसून तसंच नटून थटून असावं त्यामुळे ती अक्षरा नटलेली नक्कीच असणार आहे तो तिला चॉईसच नाहीये आ, बाकी काय ड्रामा घडतो त्या दिवाळीच्या व्यतिरिक्त त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल अक्षराला सुनेला काही गिफ्ट देणार आहे का दिवाळीचं खास मला नाही वाटत अजून तरी माझ्या काही स्क्रिप्ट मध्ये वाचण्यात आलेलं नाहीये की सासू आणि मला असं वाटतं दिवाळीमध्ये सासूपेक्षा नवऱ्याने गिफ्ट घ्यायचं असतं त्यामुळे आता बघूया अधिपती तिला काय गिफ्ट देत होते थँक्यू सो मच सी तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा सण छान एन्जॉय करा घरातल्यांबरोबर नातेवाईकांबरोबर मित्रमंडळींबरोबर हॅपी दिवाळी